नगर शहरात रुग्ण तापले आणि नातेवाईक चांगले संतापले. नगर शहरात रुग्ण वाढले पण महापालिकेला नाही कळले. नागरिक त्रस्त, मनपाचा आरोग्य विभाग कशात आहे व्यस्त. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, आरोग्य अधिकाऱ्यांना नाही वेळ. नगरकरांनो सावधान, जरा असू द्या स्वतःकडे अवधान. रुग्ण वाढीला कोण जबाबदार, मनपाचा मनमानी कारभार. अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू सारख्या आजारांना त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या सध्या नगर शहरात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अहमदनगर शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची अनेकांना लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र शहरात अशी गंभीर परिस्थिती असताना देखील महापालिका आरोग्य विभाग याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मनपा प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून कुठलीच ठोस उपाययोजना राबवली जात नाहीये. नगर शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवरून मनपा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतोय. मनपा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे शहरातील रुग्णांना मात्र मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. डेंग्यू सदृश्य आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची शहरातील दवाखान्यात मोठी गर्दी होत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहरात मलेरिया, निमोनिया, डेंग्यू सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील व्यक्त होतीये. मात्र याकडे मनपा प्रशासन तसेच आरोग्य विभाग का कानाडोळा करतोय? आरोग्याच्या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे का? मनपा प्रशासन, आरोग्य विभाग झोपेच सोंग घेत आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक मनोज कोतकर यांनी या संदर्भात आवाजही उठवला होता. तसेच आरोग्य अधिकाऱ्याला धारेवर देखील धरलं होतं. मात्र तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत दखल न घेता अद्याप कुठलंच पाऊल उचललं नसल्यानं याचा नाहक त्रास मात्र येथील रुग्णांना सोसावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.